मित्रांनो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. नमस्कार मित्रांनो, पहा शिकून मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक जण शिकून मोठं होण्याची स्वप्न पाहत असतो. तर अशाच तुमच्यासारख्या एका मित्राने मला मोठं व्हायचं आहे असं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न आज आपण या 6वी विषय मराठी उपघटक मला मोठं व्हायचं आहे या नाट्यछटेमधून पाहणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत प्रियनवदा करंडे यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. या पाठामध्ये मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय, शोध लावायचे आहेत, त्यासाठी तो तयारी करत आहे. परंतु घरातील सगळेजण त्याच्या कामात त्याला व्यत्यय आणतात आणि त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेमधून सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावले, गॅलिलिओ, जेम्स वॅट, राईट बंधू, बरोबर आहे ना. तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला, जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला. तर हे जे शोध लावले अशाच प्रकारचे शोध मुलाला लावायचे आहेत आणि हे शोध लावून या शास्त्रज्ञांसारखं त्यालाही मोठं व्हायचं आहे. तर चला आपण पाहूया मला मोठं व्हायचं आहे ही नाट्यच्या. मित्रांनो मला मोठं व्हायचं आहे या पाठाच्या लेखिका प्रियवदा करंडे या आहेत. प्रियनवदा करंडे यांचा जन्म 1946 साली झालेला आहे. त्यांनी बाल, किशोर व कुमारवीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या या कवयित्री आहेत व कथालेखिकाय आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचं चरित्र, त्याचबरोबर ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, मी नाही जा आणि इतर गोष्टी हा बालकथा संग्रह आणि हिरोंच्या शोधात बाई आणि टेलिफोन, कविता जन्माला येते या एकांकिकांचं लेखन केलेलं आहे. जरा ऐकताय ना.
काचेच्या घरात टेस्ट ट्यूब म्हणतात. काचेची पात्र सगळं सगळं आणून ठेवलंय. पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय. आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत. कागदांचे ताव फुलस्केप आहे की नाही, फुलस्केपला ताव असं म्हणतात. शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. काय म्हणते साई, आताच्या तांगोळीला उठू नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईनं आंघोळ करावी लागेल. उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. काय ग ताई, चिडतेच कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय? असू दे, माझा निश्चय दांडगा आहे. निश्चय दांडगा असणे, मनाची इच्छा प्रबळ असणे, मी शास्त्रज्ञ होणारच. पण आता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळे शोध लावलेत. माझ्यासाठी काही काम शिल्लक? वाक्यात उपयोग आहे याचा. 10वीच्या परीक्षेत
90% मार्क्स आणील असा राजूचा निश्चय। धन्यवाद।